नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपला पुरंदर तालुका हा इतर तालुक्यांपेक्षा अतिशय मागास पडलेला आहे. आपण जरी पुणे शहराच्या जवळचे तालुका जरी असला किंवा पुणे शहराच्या जवळ आपण राहत असलो तरी पुणे शहराच्या मानाने आपला विकास हा अतिशय निकृष्ट दर्जाचा झालाय असं म्हणायला काही हरकत नाही. आपल्याला जर आपल्या तालुक्याचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने करायचा असेल तर ज्या माणसाच्या मनामध्ये पुरंदर हवेलीच्या बाबत प्रेम आहे, ज्याच्या विचारामध्ये आचारामध्ये पुरंदर हवेलीचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न करण्याची ज्याच्या मनामध्ये जिद्द आहे अशा माणसाला विधानसभेमध्ये निवडून देण्याची फार अत्यंत नितांत गरज आहे. मी या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी माननीय दत्ताशेठ तुरंगे यांना प्रचंड अशा बहुमताने विजय करण्याचे आहे आणि मी त्यांना या ठिकाणी वीर गावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने अशुभाई देतो की त्यांना आम्ही वीरमधून सर्वात जास्त मतदान कशा पद्धतीने होईल यासाठी काम करणारे आणि त्यांना आम्ही वीरमधून सर्वात जास्त मतदान मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहे. जय हिंद. या ठिकाणी गरड्यावरूनही मोठ्या संख्येने ग्रामस्थ आलेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी प्रकाशित मित्र परिवाराच्या वतीने सहर्ष असे स्वागत. या आपले या ठिकाणी फक्त विचार मांडायचे. आमचे सर्व मित्र परिवार वीरेश्वर प्रतिष्ठा महेश कुमार माझं नाव आहे. तर एवढंच मी सांगेन की वीरमधून जास्तीत जास्त त्यांना लीड देण्याचा प्रयत्न हा आमचा असेल आणि आम्ही हा 100% करणार आहे. कारण की त्यांच्या कामाची जी पद्धत आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी जी कामं केली आणि पुढील जे आत्ताचे जे आहेत ते फक्त आहे त्याच मुद्द्यावरती बोलत आहेत, दुसरे काय मुद्दे त्यांच्याकडे नाही आहे. त्यामुळे पुढील काळात जे काय आपले मुद्दे असतील ते आपण त्यांच्यासमोर मांडू आणि तेही त्याच्यावरती 100% आपलं काम करतील एवढं मी तुम्हाला खात्री देतो आणि वीरमधून जास्तीत जास्त नियम देण्याचा प्रयत्न करतो एवढं म्हणून तुमचं जय हिंद. नमस्कार. प्रथमतः सर्व कार्यकर्त्यांचं मी स्वागत करतो. खरं म्हणजे इथं आलेले हे मतदार नसून सगळे कार्यकर्ते आहेत. या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीमागे हात आहे. आता पण तरी सांगितलं की 50-60 लोक 100 लोक ते हे सगळे कार्यकर्ते. मी प्रथम मी आल्यापासून पाहतोय लोक तपासतात पण नक्की त्याच्या पाठीमागे मतदार आहे. तबकणारी लोक सरळ पुढे येत नाही पण मतदान घेऊनच पुढे येणार आहे. तसं जर पाहिलं तर दत्तशेठ आणि आमचा संबंध बरेच दिवसापासून आहे. शाळेमध्ये पहिल्यांदा त्यांनी आमच्याकडं पॅड वापरले भरपूर म्हणजे अजूनही ते शिल्लक आहे, वाटून शिल्लक आहे. मुलांना ड्रेस वाटले, मुलांना वह्या पुस्तकं वाटले, भरपूर त्यांनी काम केलं आणि महिलांच्यासाठी एक करंडा वाटला आणि ताट वाटलं, ताटा पण वाटला म्हणजे कुंकवाचे ताट वाटले ते अजूनही प्रत्येकाच्या घरामध्ये अजूनही आहे. आणि अशी छोटी छोटी कामं करणारी ही माणसं लहान लहानातनच खरं म्हणजे पुढे येत असतात आणि मोठी लोक जे आहेत ते काहीच करत नाही, फक्त नमस्कार चमत्कार. गावात आल्यानंतर मोठ्या लोकांना ओळख देणार, लहानशा तुमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांना ओळख न देणार ही माणसं आता समोर उभं राहणार आहेत.
तर आपण एकच ठरवायचं की आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं आणि आता धर्म भागवता याच्यापेक्षा जास्त लोकसंख्येने प्रत्येकाने जर लोक आणली प्रत्येकाने 10-10 लोक आणली आणि अजूनही कार्यकर्ते बरेचसे गावामध्ये शिल्लक आहेत ते जप्त शिल्लक म्हणणारे आहे ती पुढे येत नाही पण नक्कीच मतदार जास्त मतदान त्यांना निवडून देतील आणि प्रत्येक गावात जास्त मतदान व्हायला पाहिजे. आमच्याकडे पूर्व भागामध्ये तसं पाहिलं तर पुरंदर उत्सवाच्या अजिबात लक्ष दिलेलं नाही आणि त्या पुरंदर उत्सवाच्या माध्यमातून खूप लोक नाराज आहेत. मध्यंतरी बरेच लोकांना पाणी पाहिजे होतं पिकं वाळून निधी पडला होता परंतु तिथं खर्च केला गेला. त्यामुळं पूर्व भागाचे लोक आज आमच्याकडे राजवीचे लोक आलेले आहेत नायगावचे लोक आले ऋषभिषेची पण आलेली असतील किशोरीच्या भागातले सगळे लोक नाराज आहेत. पुरंदर उत्सवाला खरोखरच मध्यंतरी पाणी मिळालं नाही पीक वायला गेलं त्याच्यामुळं ही संधी साधून दत्त शेट्टी बरेचसे आमच्या गावांमध्ये येऊन फोन केले गणेश क्लबला आणि शेट्टी सांगितलं की आणि पुरंदर उत्सवाचं पाणी त्यावेळी थोड्या प्रमाणात त्यांच्या फोनवरती काही दत्त शेठ बद्दल सांगायचं झालं तर शब्दाला जागणारा माणूस असतो सर्व म्हणतात. त्याचा अनुभव घेतलेला मी एक कुटुंबीय आहे तर माझी आई सौलक्ष्मी गावराम देवर या मागच्या टर्मला दत्त शेठच्या पॅनलमधनं गावचे सरपंच राहिलेले आहेत. तर शब्द दिला होता दत्त शेट्टी 4 महिला निवडून आल्या होत्या आणि 2 पुरुष निवडून आले होते. म्हणजे 4 आपण सरपंच पद देऊ आणि 2 पुरुषांना उपसरपंच पद देऊ 2.5 वर्ष पण आई ओपनमधनं SC महिला ओपनमधनं निवडून आली. मी जातीवाचकमध्ये जात नाही आहे पण शब्द यांनी पूर्ण गाव माळ्याचं आहे आई ओपनमधनं निवडून आलती आणि त्यांनी शब्द दिला की आपण तुम्हाला 1 वर्ष का होईना सरपंच पद देऊ. जवळच्या लोकांचा विरोध असतानाही त्यांनी म्हणजे माझ्या कानावर पडलेले शब्द आहेत मोठ्या मोठ्या लोकांनी त्यांना सांगितलं की कशाला आपण निवडून आणले त्यांना तेवढं खूप झालं सदस्य आहेत चालू द्या ठेवले नाही. मी एकदा शब्द दिला आहे त्यांना आणि तो शब्द मी पाळणारच आहे. वडिलांना खूप कमी अर्थाने पाहिले पण त्यावेळेस तो शब्द पाळला. आईच्या घरात ज्यावेळेस सरपंच की हार तिथं दिला त्यावेळेस वडील अर्थाने म्हणले होते की मला पण असं वाटत नव्हतं की एवढ्या शब्दाला तुम्ही जागे राहून माझ्या पत्नीला तुम्ही सरपंच पद सगळ्यांच्या विरोधात जाऊन देताल पण ते म्हणले नाही माझा एकदा शब्द आहे म्हणजे आहे तसाच तो आता शब्द त्यांनी आपल्या सगळ्यांना विकासासाठी दिला आहे. तर एकत्वर मुंजवडीच्या सर्व ग्रामस्थांच्या युवकांच्या वतीने मी सगळ्यांना शब्द देतो की आम्ही सगळे त्यांच्या खंबीरपणे पाठीशी आहोत तर तुम्ही सगळे पाठीशी राहा. आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे अनुभव घेतलेला माणूस सांगतो की त्यांनी एकदा शब्द दिला विकास करणारे तुमची ही समस्या दूर करणारे म्हणजे ती होणार आहे. तर ह्या सर्वांचा विचार करून सगळे म्हणतात आम्ही हे आणू ते आणू गुंजवणीचं पाणी अजून काय आलेलं नाही आहे विकास कामं अजून काय झालेलं नाही आहेत इलेक्शन आलं की योजना येतात सगळं होतं. पण हा माणूस पहिल्यापासून आपण पाहतो पंचायत समितीला असेल जिल्हा परिषदला असेल अतिशयोक्ती नाही सांगत गावातले आहेतच बाहेरच्या गावातले आणि गावात फक्त फिराय कतपूर मुंजवडीत तुम्हाला जिथं जिथं बोर्ड दिसतील समाज मंदिर म्हणून नका गणपतीचं मंदिर म्हणून नका वाट्याचं बांधकाम म्हणून नका सगळीकडे दत्ता शेठ जोरंगे दिसणार तुम्हाला कुठला बोर्डच नाही दुसऱ्या गावामध्ये एखादा अर्धा दिसला नाही तर बाकीकडे सगळं दत्ता शेठ जोरंगेनी केलेले कामाचीच तुम्हाला पावती एकत्र मुंजवडी बरेचशा गावात पण मी एकत्र मुंजवडी दर स्पेशली बोलतोय तुमच्या गावातही असेल त्या सर्वांची जाणीव ठेवून सर्वांनी त्यांना बरोबर मतांनी पाठिंबा. आणि सोमवारी आपण 29 तारखेला जाणारच आहोत सगळ्यांनी व्यवस्थित 28 तारखेला सर्वांनी आपण जाणारच आहोत सोमवारी सर्वांनी तिथं बहुसंख्येने उपस्थित राहू ही सर्वांना विनंती करतो. जय हिंद जय महाराज. जसे आम्ही कॉलेजला असतानाच आहे कॉलेजला असल्यापासून भूषण शेठच्या इथं मी मेडिकलमध्ये होतो कामाला तर दत्त शेठ धुरंगे यांचं काम आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे तरी पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या अतिशय रडाडीनं काम करणारे हे असं युवा नेतृत्व आहे आणि नव्या नेतृत्वाला आपण सर्वांनी संधी दिली पाहिजे ते माझं एक वैयक्तिक मत आहे. आणि त्यांना भावी नाही का आमदारकीसाठी माझ्याकडून आणि आमच्या देवळी गावाकडून त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा. दाखल करायचं आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी आता दत्ता शेट्ट हे मार्गदर्शन करतील. मी त्यांना विनंती करतो की आपण सर्वांना मार्गदर्शन करतो. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं गेल्या 2 दिवसापूर्वी आमचं सर्वांचं ठरलं की आपण गेले 2-3 महिने झालं पुरंदर आणि हवेलीतील लोकांशी संपर्क साधतोय आणि येणारी निवडणूक या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जायचं यासाठी सर्व तरुण सहकारी असतील ज्येष्ठ मंडळी असतील
मार्गदर्शक असतील त्या सर्वांशी चर्चा करून हे कशा पद्धतीने पुढं जाऊन या पुरंदर हवेलीमध्ये एक विकासाचं काम करायचं हे हेतूने माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी आपण सर्वजण जाणता की एक आम्ही मी पाहिलं तर की एक शेतकरी कुटुंबातलं तुमच्यासारखाच एक कार्यकर्ता आहे की ज्या पद्धतीने सांगितलं की 2012 मला पंचायत समिती असेल 17 जिल्हा परिषदेवरती काम करण्याची संधी मिळाली आणि ही मिळाल्याच्या संधी मिळाल्याच्या नंतर या आपल्या भागातील लोकांना विकासाचं कशा पद्धतीने काम करता येईल याच्यासाठी विकास तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम गेले 10-15 वर्षे मी त्या ठिकाणी सातत्याने करतो आहे. सामाजिक असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल, धार्मिक असेल, आध्यात्मिक प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फुल न फुलाची पाकळीचं योगदान देण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी सर्वांना आवाहन केलं आणि आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्व उपस्थितांचं मी या ठिकाणी आभार मानतो की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावरती एक जबाबदारी म्हणून किंवा एक प्रेम म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि ही एक आपली घरची मीटिंग किंवा येणाऱ्या विधानसभेला बाबा फॉर्म भरायचा का नाही हे खरं विचारण्यासाठी मी ही मीटिंग आयोजित केली होती की ही मोठी लढाई हे जे काय काय खाजगीत मला किंवा काय काय लोक म्हणतात की एवढं मोठी डेअरिंग करायचं पण सोपं नसतं की ते तुम्ही डेअरिंग त्या ठिकाणी केलं आहे की विधानसभेला किंवा आमदार की खासदार की पाहिलं तर आपल्याला मोठ्या लोकांचं चित्र डोळ्यासमोर येतं की जी लोक वर्षानुवर्षे त्या ठिकाणी कोण आमदार राहिले आहेत कोण खासदार राहिले आहेत त्यांचीच मुलं मुली त्या ठिकाणी राजकारणात या पदाला त्या ठिकाणी इच्छुक होतात. परंतु आज पाहिलं तर मी शेतकरी कुटुंबातून शेती करणारा नंतर हळूहळू व्यवसाय करून त्या ठिकाणी तालुक्यामध्ये सर्वांनी त्या ठिकाणी प्रेम दिलं की प्रत्येक कुटुंबाची जी काही सर्वसामान्य कुटुंबाची जी अडचण आहे ती मी त्या ठिकाणी जाणतो की जी कुटुंब आपली पुरंदरची परिस्थिती पाहिली तर सर्वच मंडळी त्या ठिकाणी हालाकीमधून त्यांनी आपलं जीवन त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. अनेक लोकांच्या आडी अडचणी आहेत, कोणाला शिक्षणाची अडचण आहे, मुलामुलींना शिक्षण द्यायची मस पालकांची इच्छा आहे परंतु आर्थिक अडचण असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना ते शिक्षण घेता येत नाही अशी आपल्या तालुक्यामध्ये अनेक मुलं आहेत की ज्या पद्धतीने आज आपण म्हणतो की आपला तालुका दुष्काळी आहे दुष्काळी परंतु दुष्काळ जरी असला पाण्याचा दुष्काळ आहे आपल्या तालुक्यामध्ये बुद्धीचा दुष्काळ नाही एवढं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की दुष्काळ जरी असलं तरी आपल्या हुशारीवरती पुणे असेल मुंबई असेल किंवा संपूर्ण राज्यामध्ये आपल्या तालुक्यातील मुलांनी मुलींनी त्या ठिकाणी चांगलं आपल्या तालुक्याचं नावलौकिक केलेलं आहे. आज आपण पाहतो की अनेक राजकारणी की गुंजवणी असेल, विमानतळाचा प्रश्न असेल किंवा स्थानिक रोजगाराचा प्रश्न आहे की आज या ठिकाणी असंख्य तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत की शिक्षण केलं त्यांनी ग्रॅज्युएशन केलं इंजिनिअरिंग झाले वेगवेगळे कोर्स केले परंतु आपल्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी रोजगाराची संधी कुठं उपलब्ध नाही की या 5-10 वर्षामध्ये तुम्हीच सांगा की किती गावातील मुलांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला 10 मुलं 5 मुलं असे 1-2 पण बोटाव मोजणे आहेत की देखील मुलं त्या ठिकाणी आपल्याला सापडत नाहीत ही परिस्थिती आहे. म्हणजे शिक्षण घेऊन आपल्या आईवडिलांनी त्या ठिकाणी पोटाला चिमटा घेऊन मुलं शिकवली परंतु आज त्या मुलांना नोकऱ्या नाही आहेत. आज मुलींना आपण पाहतो की आपल्या मुली त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिकलेल्या आहेत आणि अजून शिकण्याची इच्छा आहे परंतु अनेक अडचणी आहेत. आज पाहिले छोट्या छोट्या अडचणी आहेत की आज एसटी ग्रामीण भागामध्ये मुलामुलींना शाळेला यायचं असेल तर एसटीने प्रवास केल्याशिवाय त्या ठिकाणी सासवडला येता येत नाही किंवा जिजुरीला येता येत नाही. परंतु एसटीचा आपण कुणी त्याच्या विचार केला आहे का की सकाळी पहाटे येऊन मुलं मुली त्या ठिकाणी एसटी स्टँडला थांबतात परंतु वेळेवर त्या ठिकाणी एसटी येत नाही परत तिच्या त्या मुलांना खाजगी बसमध्ये किंवा एसटी गाड्यांनी जाऊन म्हणजे वेळेवरती एसटीचं सुद्धा नियोजन आपल्या तालुक्यात नाही. पाणी हे ते लांबचेच विषय सोडा ते तर मोठे मोठे प्रश्न आहेत पण जे गरजेचे प्रश्न आहेत रोजच्या लोकांच्या गरजेचे प्रश्न आहेत मुला मुलींसाठी शिक्षणासाठी एसटीचा प्रश्न आहे किंवा वेगवेगळे कोर्स करायचा म्हणला तर सासवडला आज या ठिकाणी सर आहेत सर वाघेरे हायस्कूल विद्यालयाचे विद्यार्थी आहेत म्हणजे वाघेरे कॉलेजचे मला वाटतं सरांचे
वडील पण त्या ठिकाणी शिक्षण घेतलं असेल, सरांच्या आजोबांनी पण घेतलं असेल, सरांनी घेतलंय, सरांच्या मुलांनी पण त्या ठिकाणी त्याच वागरे कॉलेजमध्ये शिक्षण घेतलंय बाप्पू, परंतु ते कॉलेज वागरे कॉलेज सोडलं तर दुसरं कॉलेज आहे का ग्रॅज्युएशन करायला तालुक्यात आपला? वागरे कॉलेज सोडलं, एक थोडा विचार करा की वाघिरे कॉलेज वर्षभर बंद राहणार आहे, बारावी नंतर काय? होय सर, वाघिरे कॉलेज पुरंदर तालुक्यामध्ये एकच अशी शिक्षण संस्था आहे, ती जर वर्षभर बंद राहिली तर तुमच्या आमच्या गोरगरिबांच्या मुलांनी पुढं शिक्षण घ्यायचं? दुसरा पर्याय आहे का? मग हा पर्याय कोणी का करणे गरजेचं होतं? हे छोटे छोटे प्रश्न आहेत, म्हणजे पाणी येईल, विमानतळ होईल, सगळं होईल, परंतु आज एकच सांगतो वाघिरे कॉलेज बंद झालं वर्षभरासाठी, समजा त्या शिक्षण संस्थेने बंद केलं तर तालुक्यातील बारावीपर्यंतचे कॉलेज आहेत, म्हणजे परिंच्याला आहे, वीरला आहे, इकडं पिसवऱ्याला आहे, जेजुरीला आहे, नेरेला आहे, परंतु मेन आपलं सासवडा ते शैक्षणिक संकुल आहे, की ते जर बंद झालं तर बारावीनंतर करायचं काय? ग्रॅज्युएशनची अडचण, म्हणजे हे छोटे छोटे प्रश्न आहेत की ते मिटले पाहिजेत. नंतर आरोग्याचा प्रश्न आहे, सांगा तुम्ही तुमच्या सासवडमध्ये कुठलं मोठं असं एक चॅरिटी हॉस्पिटल आहे की तिथं गेलं किंवा इथं त्या रुग्णाचा कमी खर्चामध्ये उपचार होईल असं एक तरी हॉस्पिटल आहे का? एक तरी हॉस्पिटल सांगा की सासवड हे तालुक्याचं ठिकाण आहे, की त्या ठिकाणी एक चॅरिटी म्हणजे ट्रस्टचं हॉस्पिटल, की ज्या ठिकाणी 2 रुपये 5 रुपये 10 रुपयाचे केस पेपर काढून त्या खूप जे आजारी व्यक्ती आहे त्याच्या उपचार होतो असं एक पण हॉस्पिटल नाही. किंवा मुलींच्यासाठी एक मोठं शैक्षणिक संकुल पाहिजे. आता मुली आपल्या तालुक्यातील पोलीस भरतीसाठी अनेक मुलींची निवड झाली, तालुक्यात सांगा बरं मुलींच्यासाठी कुठली अकॅडमी पोलीस भरती अकॅडमी आहे का? आपले मुले कुठं जातात? बारामतीला. तालुक्यात एक तरी अकॅडमी आहे का? म्हणजे हे छोटे छोटे तुमच्या माझ्या कुटुंबातले पडलेले प्रश्न आहेत की जे सोडवणे गरजेचं आहे. अनेक विकासाच्या गप्पा होतील, रस्ते होतील, सगळं होईल, पण तुमच्या माझ्या कुटुंबामध्ये हे जे काय तुम्ही आम्ही सर्वसामान्य कोण पोलीस भरतीला जाईल, कोण ग्रामसेवकच्या परीक्षेला जाईल, कोण तलाठीच्या परीक्षेला जाईल, अशी वेगवेगळ्या ज्या छोट्या छोट्या ज्या शक्य आहेत. मोठं शिक्षण घ्यायचं, डॉक्टरेट करायची असेल एखाद्याला मुलगी, तर 20 लाख 25 लाख 50 लाख रुपये डोनेशन देऊन करणं शक्य नाही आज तरी तालुक्यातील आपल्या शेतकरी कुटुंबात ते शक्य नाही. म्हणून ज्या ज्या काही भौतिक ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या आज तालुक्यामध्ये नाहीत. मग ह्या सोडवण्यासाठी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी पुढे येणं गरजेचं आहे. जे शिक्षण आहे, आरोग्य आहे, पाणी आहे, पाण्याचा देखील प्रश्न आहे. पाणी आज जलजीवन मिशनच्या 250 कोटीचं कामं चाललं आहे, प्रत्येक गावामध्ये कामं आहेत, पण कुणाच्या घरामध्ये नळाने पाणी येतं आहे? बरं, पाणी येतं असेल तर स्वच्छ येतं आहे का? पाणी येतं आहे का? फिल्टरचं पाणी येतं आहे का कुणाच्या घरी? म्हणजे ही परिस्थिती आहे, जे छोटे छोटे प्रश्न आहे. आज पुरंदर उपसा जाणाही शिरसा आहे म्हणून आमच्या ह्या पुरंदरच्या पूर्व भागामध्ये सुबत्ता आले, परंतु हे पाणी जेवढं दिसायला चांगलं हिरवगार पिकं दिसतात तिथं आरोग्याचे प्रश्न मोठे निर्माण झालेले, किडनी असेल, कॅन्सर असेल, वेगवेगळे आजार त्या ठिकाणी वाढत चालले. म्हणजे तुमच्याकडे पैसे येतील पण आरोग्य नसणार आहे, मग याच्यासाठी सुद्धा कोणीतरी काम करणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो जेजुरीमध्ये एकच MIDC आहे, तालुक्यामध्ये एकच MIDC आहे, दुसरी MIDC होणं गरजेचं आहे. मग ती MIDC नाही आणि ती आहे तर कुठल्या परिस्थितीत आहे? 8-10-9 हजार पगारावर त्या ठिकाणी आपले तरुण कामाला जात आहेत. मग 8-10 हजारात कोणाचा प्रपंच चालणार आहे का? मग प्रपंच चालायचं म्हटलं तर परत पुढा आला प्रश्न त्या मुलांच्या लग्नाचा. मग ते 8-9 हजारात कोण कुठली कोण मुलीचा वडील त्या मुलाशी लग्न लावून देईल? म्हणजे ज्या ज्या काही ज्या सामाजिक समस्या आहेत ह्या आपल्या सगळ्यांच्या पहिल्या सामाजिक समस्या आहेत, त्या सोडवण्या गरजेचं आहे. तर आज लोकांना जर उद्योगधंद्याच्या माध्यमातून तरुणांना असेल किंवा सासवड मोठी बाजारपेठ आहे आपली, आज पाहिलं तर सासवडच्या आता ही सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत. म्हणजे 10 वर्षापूर्वी पण आपण भाजी मंडईतच माल विकतोय, 50 वर्षापासून भाजी मंडईतच विकतोय आणि अजून पण एवढं उत्पन्न वाढले तरी भाजी मंडईतच माल विकतोय. म्हणजे अद्ययावत एखादं मार्केट यार्डसारखं एखादं छोटं काय ना युनिट व्हायला पाहिजे होतं का नाही?
म्हणजे तालुक्यामध्ये फळभाजी किंवा आपल्या वाटाणा असेल, टमाटे सगळे सगळे जी काय पिकं आहेत ती अतिशय उत्तम दर्जाची आहेत, परंतु एक छोटंसं मार्केटसुद्धा काढता आलं नाही. आता बाकीच्या जुन्या लोकांनी स्वप्न जे राज्यकर्ते किंवा लोकप्रतिनिधी काम केलं की ज्यांनी बारामती आणि पुरंदरचं फक्त मॉडेल दाखवलं, परंतु काय शक्य केलं नाही. एखादं छोटं युनिट तरी त्या ठिकाणी करणं गरजेचं होतं. आता हे बोलण्यासारखं खूप आहे, परंतु मला फक्त तालुक्याच्या विकासासाठी असेल किंवा काय मला काय ठेकेदारांच्या कोण काय कमिशन घ्यायचं नाही किंवा ठेकेदार नाही का म्हणजे चांगलं काम करायचं आहे. 10 वर्ष मी काम केलं आहे ज्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी पाहिलं आहे की माझ्या मतदारसंघामध्ये मी काम केलं आहे. नंतर पुढे जाऊन व शेतकऱ्यांसाठी काय काम करायचं आहे, मग वेब ब्रिटानिया कंपनीच्या आता डेअरीच्या माध्यमातून 20 युनिट तालुक्यामध्ये कलेक्शन सेंटर आहे, म्हणजे 5,000 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांचा हक्काचा म्हणजे कष्टाचा पैसा मिळाला आहे. या ठिकाणी राहुल मगर आहेत, हे एका सामान्य कुटुंबातले त्यांचे बंधू सगळं कुटुंब आहे. आज 5,000 लिटर कलेक्शन मालथ्रेसमध्ये एका कूलरवरती होते, म्हणजे 5,000 × 30 5×15 1.5 लाख रुपये कचुकत आहे माझं, दीड लाख रुपये रोज गावात येत. आणि अशा पद्धतीने आम्ही अनेक महिलांना त्या ठिकाणी दूध व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला आहे. सबसिडी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनेच्या माध्यमातून लोकांना उभं करण्याचा प्रयत्न करतो आहे. अशाचे छोटे छोटे प्रकल्प जे काय लोकांच्या आर्थिक प्रगतीबरोबर त्यांना त्या ठिकाणी त्यांचा विकास झाला पाहिजे, ते पैसे 2 पैसे या ठिकाणी आले. आज नाझरेचे आमचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत, पिसावरेवर नाहीत, आज कुडीतवर आता गराडेवर सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. आता हे इंद्रजीत जगदाळे कात्रज डेअरीत काम केलं आहे त्यांनी, दुधाचा मोठा व्यवसाय आहे. आता गराडीची मंडळी तुम्ही म्हणत असाल की तुमचा संबंध फक्त तुमच्या मतदारसंघापुरता आहे, तर तसा काय नाही. गराडीची मंडळी इथं आहेत, बिवरीची आहेत, कुडीची आहेत, बोबगावची आहेत, अजून हिवऱ्याची मंडळी या ठिकाणी आलेली आहेत, पुन्हा वीरची आहेत, परिंचीची आहेत, नायगावची आहेत, कोळविरे आहे, नावळी आहे, राख आहे, जेजुरीची आहेत, सासूरची मंडळी आहेत, पारगावची आहेत, आपल्या सर्व परिसरातले आहेत, बेलसरची आहेत, वाळून निवळून खळदची आहेत, हनवडीची आहेत, साकुर्ड्याची मंडळी आहेत, म्हणजे सगळ्या तालुक्यातून सगळेच प्रमुख या ठिकाणी तरुण सहकाऱ्यांनी ज्येष्ठ मंडळी आलेले आहेत. आज जरी कोण आहात तुम्ही इथं मोठे पुढारी नसताल, या ठिकाणी आबासाहेब बोंगळे देखील उपस्थित आहेत, म्हणजे तुम्ही सर्व छोटे कार्यकर्ते आहेत, परंतु छोटे कार्यकर्ते ते इतिहास घडवतात. म्हणून इतिहास घडवण्यासाठी माझं सर्वांना आव्हान आहे की तुमच्या सर्वांची साथ मिळाली तर नक्कीच त्या ठिकाणी हा पुरंदर हवेलीचा त्या ठिकाणी जो काय गड आहे तो आपण सर्वांच्या ताकदीने जिंकू. आणि हवेलीत पण तुमच्याकडंच प्रत्येक तालुक्यामध्ये जसा संपर्क आहे तसं हवेलीत पण माझं त्या ठिकाणी मोठं संपर्क आहे, मोठा मित्रपरिवार आहे. आज या निमित्ताने बोलण्यासारखं खूप आहे, खूप बोलायचं आहे, परंतु मला सगळ्यांना विचारायचं आहे बाबा हे धाडस केलं आहे मी, मग ती योग्य आहे का अयोग्य आहे. योग्य ह्या धाडसासाठी तुमच्या सर्वांची साथ मला लागणार आहे. आता सगळ्यात गरीब उमेदवार म्हणून मी असेल, माझ्यापेक्षा एक बलाढ्य उमेदवार आहे, म्हणजे सगळ्यात गरीब उमेदवार असेल तर मी असेल, परंतु सर्वसामान्यांच्या बरोबर मग तुमच्या सुखात असेल, तरुण मंडळी आहेत, तरुणांचं काही उद्योग व्यवसाय असेल किंवा ज्येष्ठ मंडळी आहेत, महिला भगिनी आहेत, यांच्यासाठी काम करण्यासाठी. की आज आपण पाहतो की कुटुंबात प्रत्येक कुटुंबात वयस्कर व्यक्ती असते, तिचा उपचार करणं देखील त्या ठिकाणी शक्य नसतं, परंतु हे छोटे छोटे प्रश्न सोडवून त्या ठिकाणी लोकांच्यासाठी काम करायचं आहे. म्हणून हा येणाऱ्या विधानसभेचा त्या ठिकाणी मी सर्वांच्या आशीर्वादाने किंवा प्रिय काय म्हणतात त्याला की सहकार्याने की त्या ठिकाणी हा फॉर्म भरायचं, नियोजन करायचं आहे. म्हणून आज या मीटिंगच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि हा कार्यक्रम आपला घरगुती कार्यक्रम आहे. सगळे 2 दिवसाच्या नियोजनामध्ये माझे 2 दिवस तर ते फॉर्मच्या स्क्रुटिनीतच गेले, त्यामुळे बऱ्याच जणांना मला त्या ठिकाणी फोन करता आला नाही.
तिथं अजून याच्यापेक्षा अजून लोक त्या ठिकाणी उपस्थित राहिली असती. आजच्या या कार्यक्रमासाठी या आपल्या घरगुती मिटिंगसाठी आपण सर्वजण आलात. भविष्यकाळामध्ये तालुक्याच्या विकासामध्ये जे जे योगदान देता येईल, जे जे कुठल्याही प्रकारचं काय काम असेल ते करण्यासाठी आणि ते सोडवण्यासाठी तुमच्या सर्वांची साथ मिळावी ही अपेक्षा किंवा हे आव्हान करतो. आणि ते नक्कीच त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सर्वजण द्याल ही अपेक्षा, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि तुम्ही सर्वांनी जर होकार दिला तर आपण सर्वजण येत्या सोमवारी फॉर्म भरला तर चालेल ना. आणि आता काय आलं, आपण ज्या पक्षात काम करतोय त्या पक्षाला मागितलं तिकीट नाही मिळलं तर दुसरे पक्ष पण त्या ठिकाणी तिकीट द्यायला तयार आहेत. तिसरी आघाडीचं घ्या, कोणाचं घ्या, आम्ही तुमच्या बरोबर आहे. आता दोन महायुती, महाविकास आघाडी हे दोन उमेदवार आहेत, काय अपक्ष असतील, परंतु अजून तिसरी आघाडी म्हणजे तिसरी एक महाशक्ती म्हणून त्या ठिकाणी नवीन त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे असतील, बच्चू कडू असतील जे अपंकांसाठी काम करतायत, राजू शेट्टी जे शेतकऱ्यांसाठी काम करतायत, त्यांनी मिळून अजून अनेक त्यांच्याबरोबर संघटना आहेत, त्यांनी त्या ठिकाणी मला संधी देण्याचं त्या ठिकाणी म्हणजे चर्चा चालू आहे. परंतु म्हणून तुमच्या सर्वांची विचारविनिमय करून तो करायचं का हा निर्णय घेण्यासाठी या ठिकाणी गणेशराव जगताप सासवड नगरपालिकेचे नगराध्यक्ष गणेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करतो. आणि आज या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलात, तर मग तसा निर्णय घेतला तर चालेल का? एकदा फॉर्म भरला तर परत काय काय या ठिकाणी गणेशराव जगताप आहेत, आबासाहेब बोंगळे आहेत, सर्वच त्या ठिकाणी दीपक बापू मेथरे, सर्वच गराडेवरनं सर्वच प्रमुख मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. तुमच्या सर्वांचं नाझरे कपवरनं त्या ठिकाणी मंडळी उपस्थित आहेत, नाझऱ्यावरनं आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या छोट्याशा आपल्या घरगुती मिटिंगच्या निमित्तानं येत्या सोमवारी साडे 11 वाजता नवीन कचेरीच्या पुढं आपल्या जुरंगे कॉम्प्लेक्स म्हणून बिल्डिंग आहे. सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने येत्या सोमवारी 28 तारखेला सकाळी 11 वाजता त्या ठिकाणी जमावं आणि माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला तुमचा आशीर्वाद द्यावेत ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. पुरंदर हवेलीच्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वसामान्य कुटुंबातील युवा नेतृत्व म्हणून दत्ता शेठ जुरंगे हे इच्छुक आहेत आणि सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांनी तयारी दर्शवलेली आहे. पक्षाकडे त्यांनी तिकीट मागितलेलं आहे, परंतु नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी अपक्ष देखील उमेदवारी लढवावी अशा प्रकारचा आग्रह धरलेला आहे. तर ज्यांचा दत्त शेठ झुरंगे यांच्या उमेदवारीला पाठिंबा आहे त्यांनी सगळ्यांनी हात वर करायचे. मोबाईल बाहेर काढून लाईट लावा आणि दत्त शेठ झुरंगे यांना पाठिंबा व्यक्त करा. महिलांनी सुद्धा मोबाईलमधून लाईट दाखवलेला आहे. तरुणांना विशेषतः कंपाऊंडच्या बाहेर सुद्धा काही मंडळी उभी आहेत, त्यांनी देखील मोबाईलमधून लाईट दाखवलेला आहे आणि दत्ता शेठ जोरंगे यांना पाठिंबा व्यक्त केलेला आहे. पुरंदरमध्ये खऱ्या अर्थाने आवाज कोणाचा आहे? धन्यवाद.